आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं की मुसलमानांनी मतं न दिल्यामुळे तुम्ही हरले? आणि ज्यांच्यावर किडनॅपिंगची केस आहे त्यांनी तर हे बोलूच नये. 50 कोटी 80 कोटी एका एका मतदारसंघात खर्च केले, पुरावे का तुमच्याजवळ? अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पाच्या विक्रमसिंह सावंत तुमच्यातली एकच आहे. आवाज साहेब चालू करा तुम्ही. अध्यक्ष महोदय, हे अधिवेशन सुरू होण्याच्या आधी लोकसभेचे निकाल लागले आणि आम्ही 45 जागा मिळवू हा मोठी घोषणा करणारे 17 वरती येऊन थांबले. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे अस्वस्थ झालेले सत्ताधारी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे मरता क्या नाही करता. अध्यक्ष महोदय, अत्यंत भिदरलेल्या अवस्थेत असलेले सत्ताधारी ज्या योजना घोषित केल्या आहेत त्या खरंच पूर्णत्वास जाणार आहेत का, हा एक यक्ष प्रश्न समोर उभा राहतोय. अध्यक्ष महोदय, लोकसभेच्या निवडणुकांनंतर सगळीकडे जाऊन विरोधक नरेटिव्ह सेट करतात असं म्हटलं जातं. विरोधक नरेटिव्ह सेट नाही करत, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे हे नरेटिव्ह नाही, वास्तव आहे. वास्तवाला तुम्ही नरेटिव्ह समजत हे करताय. तुम्ही दररोज मुसलमानांना शिव्या घालणार, ते आता यांचे एक नेते ते दररोज ट्विटरवर टाकतात हा वोट जिहाद आहे, इथे एवढी मतं मिळाली तिथे तेवढी मतं मिळाली, आणि तुम्ही तरी तुम्हाला वाटतं मुसलमानांनी तुम्हाला मतं द्यावी? तुम्ही त्याला दररोज टोमणे मारणार, त्याला दररोज चिमटा काढणार आणि प्लस त्याला सांगणार मतं द्या आम्हाला, कशाला द्यायची तुम्हाला मतं? आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं की मुसलमानांनी मतं न दिल्यामुळे तुम्ही हरले? समोर बोललेले सुधीर मुनगंटीवार साहेब अतिशय चांगले मंत्री, 2.5-3 लाख मतांनी हरले. किती मुसलमान आहेत तिथे? दिंडोरीमध्ये भारती पवार केंद्रीय मंत्री, खर तर 3-1 लाख मतांनी हरले असतील, ते पिपणीने आमच्याकडे लफड केलं. किती मुसलमान आहेत तिथे? नाशिकमध्ये किती मुसलमान आहेत? सांगलीमध्ये किती मुसलमान आहेत? कोल्हापूरमध्ये किती मुसलमान आहेत? फक्त हरल्याचं नारळ कोणाच्या तरी डोक्यावर फोडायचं म्हणून वोट जिहाद होतोय, वोट जिहाद होतोय, वोट जिहाद होतो. वोट जिहाद होत नाहीये. इथल्या हुशार हिंदूंनी तुमचा अयोध्येत पराभव केला. तुम्ही धर्माच्या नावावर जो स्तोम माजवतात, धर्माच्या नावाने जे अत्याचार आणि अनाचार करतात ते हिंदूंनाही मान्य नाही, हे महादेशातल्या हिंदूंनी दाखवू दिलं. आणि महाराष्ट्र त्याच्यात एक पुढे पुढे पाऊल पुढेच असतो. म्हणून अध्यक्ष महोदय, नरेटिव्ह सेट नाही होत, नरेटिव्ह आपोआप तुमच्या वास्तवातनं बाहेर पडतो. या अर्थसंकल्पामध्ये बहुजन समाजाला काय दिलं तुम्ही? आता परत सांगतील लाडकी बहीण उज. अध्यक्ष महोदय, 3 वर्ष झाले ST SC OBC मराठा या बहुजन समाजातल्या प्रमुख वर्गाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. सनातनी धर्माने बहुजनांना जे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं होतं हे सरकार तेच करतंय. भिडेवाडा ते मुंबई असा चालत येण्याचा त्यांनी संकल्प केला. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीला बोलवलं, सांगितलं हा प्रश्न मिटवून देतो. काल त्यांचा रात्री मला फोन आला, साहेब तुम्ही हा विषय पडत काढा, आम्हाला काही मिळालेलं नाही. का तुम्ही त्यांना देत नाही? का PhD फेलोशिपचे सगळे पैसे बंद केलेत त्यांनी शिकू नये म्हणून? अध्यक्ष महोदय, एक आपली चांगली योजना आहे की आपण दलित विद्यार्थ्यांना परदेशी शिकायला पाठवतो. तरी ही परंपरा शाहू महाराजांनी सुरू केली. शाहू महाराज आणि गायकवाड महाराज, सयाजीराव गायकवाड यांनी अर्थसहाय्य केलं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक हिरा जन्माला आला. त्यातनं प्रेरणा घेऊन ही योजना जन्माला आली. तुम्ही त्याचं पर्सेंटेज 50 वरनं 75 वर नेलं.
त्यांना जे तुम्ही अर्थसहाय्य करत होते ते अर्थसहाय्य 30 लाखावर आणलं. हार्वर्ड आणि ऑक्सफर्डची फीच 50 लाख रुपये आहेत. निर्वाह भत्ता बंद केला. आता पोरांनी काय रस्त्यावर झोपायचं? म्हणजे तुम्हाला दलितांना फॉरेनला जाऊच द्यायचं नसेल तर तसं एकदा सांगून टाका ना. अशा कैच्या का मारता? नरेटिव्ह तिथे सुरू होतो. कारण काय हे वास्तव आम्ही तुम्हाला सांगतो आहोत आणि त्याच्यातच दिसतं की तुम्ही दलित विरोधी, तुम्ही बहुजन विरोधी आहात. आणि म्हणूनच तुमच्या डोक्यातनं सुकल्पना बाहेर पडते की मनुस्मृतीतले 4 चांगले श्लोक आपण पाठ्यपुस्तकात आणले पाहिजे. तोपर्यंत तुमच्या डोक्यात काय होत की 400 पार जाऊ, संविधान बदलू आणि मग संविधान बदलल्यानंतर आपण इथे मनुस्मृती आणू. एकदम सोप्प गणित होत. पण ह्या देशातल्या सुज्ञ जनतेनी तुमचं सगळं उधळून लावलं. तुम्हाला ना तर ताकद दिली संविधान बदलण्याची, ना तर ताकद दिली ह्याच्यापुढे एखादं कुठलं म्हणजे काय ते अमेंडमेंट आणण्याची. अध्यक्ष महोदय, मला अजूनही आठवतं जेव्हा मी सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या पक्षाची लढाई लढत होतो तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश म्हणालेले की तुमचं जे काही चालू आहे चिन्ह काढून घेणं, हे चाढून घेणं, तेच काढून घेणं, हे म्हणाले थोडंफार ठीक वाटेल. हे सर्वोच्च न्यायालयाचं ऑन रेकॉर्ड म्हटलेलं गोष्ट सांगतोय मी. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले डोंट टेक इंडियन वोटर्स फॉर ग्रँटेड. काय म्हणाले? डोंट टेक इंडियन वोटर्स फॉर ग्रँटेड. हॅव यू सीन व्हॉट हॅज हॅपन्ड अक्रॉस द बॉर्डर? तेव्हा इम्रान खानची निशाणी काढण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की दे जस्ट स्नॅच्ड हिज बॅट अँड सी व्हॉट हॅज हॅपन्ड. 105 अपक्ष उमेदवार वेगवेगळ्या निशाण्या घेऊन इम्रान खानच्या नावावर निवडून आल्याचा त्यांनी इशारा दिला. अध्यक्ष मध्ये प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं असेल असं कसं? अध्यक्ष मध्ये मी आता बोलायला उभा राहिलो, मला 1-5 मिनिटं वेळ लागणार. अध्यक्ष मध्ये जसे फार सकाळ माझं तर म्हणणं सकाळी 5 वाजे चालू कर, चालू कर, चालू ठेव. अध्यक्ष मध्ये मुस्लिम रिझर्वेशन बद्दल एक शब्द नाही. मुसलमानांना 1 रुपया देण्याची कुठे धमक नाही. लाडली बहीण आहे ना, आणि तरी म्हणायचं मुसलमान आम्हाला मत देत नाहीत. आवार साहेब आपण बोला. त्यांना बसायला सांगितलं तर बोलतो. सन्माननीय सदस्य अभिमन्यूजी पवार बोलल्या, त्यांचं झाल्यानंतर आपल्यालाही संधी देण्यात येईल. आवार साहेब आपण बोला. सभा आवार साहेब बोला आपण. अध्यक्ष महोदय, मुस्लिम रिझर्वेशनची चर्चा ही अर्थसंकल्पात होणार नाही असं म्हटलं तर मग काय म्हणायचं? एवढा द्वेष कशाला आहे तुमच्यात? तो काय अर्थसंकल्पाचा भाग नाहीये का? कोण देईल? पैसे कुठून आणायचे? काय अध्यक्ष महोदय, तुम्ही तरी सांगा, मस्करी करू नका एका समाजाची. कन्क्लूड करा, कन्क्लूड करा अध्यक्ष. कन्क्लूड कसं करणार, माझ्या आतून विषय संपले नाहीत. अध्यक्ष महोदय, सुनील प्रभू जे बोलले ते सत्य आहे. अर्बन एरियाज साठी तुम्ही काही दिलेलं नाही. लाडली बहीण परत सांगू नका. अर्बन एरियाला डेव्हलपमेंट साठी पैसा लागतो. एखादी नवीन योजना मुंबईत आली का? एखादी नवीन योजना ठाण्यात आली का? पुण्यात आली का? नाही आली. तुम्ही जे शेतकरी वर्गाला दिलाय त्याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे. पण ते नव्या बिलापासून दिलंय. मागची थकबाकी का माफ करत नाही? मागची थकबाकी जी आहे, पुढचं बिल नाही येणार, चला येणार नाही, पण मागची थकबाकी ती तिच्या घरात जाणार आहे बिल रूपाने, ती माफ होणार आहे का? शेतकऱ्यांना काय मूर्ख समजता? त्याच शेतकऱ्यांनी लोकसभेत तुम्हाला तुमची दाखला दाखवली आणि असे थेट घरात पैसे पाठवून लोक मत देत नाहीत. अनेक योजना आहेत ज्या थेट बँकेत गेल्या
पण विधान लोकसभेमध्ये 80 जागेचा डिफरन्स पडला तेव्हा अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांनी ह्याचाही विचार करावा. अध्यक्ष महोदय, इलेक्ट्रिसिटीची बिलं महाग झाली आहेत का? पर युनिट ची किंमत महाग होत चालली आहे. माझी मागणी आहे की मुंबईत, ठाण्यात, पुण्यात जिथे अर्बन एरियाज आहेत तिथेही गरीब माणसं राहतात आणि त्याच्यामुळे कमीत कमी 300 युनिट हे त्यांना फुकट देण्यात यावे, म्हणजे ज्यांचे जेणेकरून त्यांच्याही परिस्थितीला हातभार लावता येईल. शेतकऱ्यांना गरज आहे आम्हाला मान्य आहे, पण याचा अर्थ बाकी कष्टकऱ्यांना गरज नाही असं म्हणायचं का आपल्याला? बाकीच्या कष्टकऱ्यांच्या घरात जेवण बनत नाही का? बाकीच्या कष्टकऱ्यांना हातात काही नको का? त्यांना का नाकारताय? त्यांचं अस्तित्व का नाकारताय? त्यांचं शोषण किती दिवस होणार? फक्त मतांसाठी जर हे करत असाल तर महाराष्ट्रातली जनता एवढी धुचकुळी नाही. अध्यक्ष महोदय, हे जगलरी करून, फिगर्सची जगलरी करून तुम्ही फार काळ महाराष्ट्राला एका वेगळ्या रस्त्यावर नेऊ नसते करत. तुटीचा अर्थसंकल्प आहे मान्य करा, कर्ज वाढलंय मान्य करा. 7 लाख कोटी आत्ताच कर्ज आहे, अजून किती कर्ज वाढवणार? तुमच्या डोक्यावरही कर्ज आहे, माझ्या डोक्यावरही कर्ज आहे. आणि कोणामुळे? तर या शासनामुळे आणि केंद्र शासनामुळे. आमची काय चुकी? अध्यक्ष महोदय, याचा विचार करायचा की नाही करायचा एकदा विचार करूया ना आपण. पण अध्यक्ष महोदय, पैसे 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 अर्थसंकल्पात ह्याला दिले त्याला दिले त्याला दिले. अध्यक्ष महोदय, RTE राईट टू एज्युकेशन ही एक चांगली स्कीम होती. अध्यक्ष महोदय, गरिबांच्या पोरांना इंग्रजी शाळेत चांगल्या शाळेत पैसे मिळत होते, पुरा जात होती. एक तर त्या शाळांना पैसे दिले नाही आणि आता ती योजनाच बंद पडली. अध्यक्ष महोदय, गरिबांच्या सगळ्याच आड येणार का तुम्ही? गरीब गरीब सगळे शिकत. दोनच विषय अध्यक्ष महोदय. आचारसंहिता जाहीर होणार या आता 4 तारखेला, म्हणजे लोकसभेची आचारसंहिता झाली ना. 75,000 कोटीचे टेंडर मिळाले, काढले. अध्यक्ष महोदय, फक्त 10-20% त्याचा हिशोब काढा, मग कसं काय लोकसभेला 70 कोटी 80 कोटी एकेका लोकसभा विधान मतदारसंघात देऊ शकणार नाहीत? विधानसभेला तर पाऊस पडतील. अध्यक्ष महोदय, आंबेडकर स्मारकाचं काय झालं? शिवाजी स्मारकाचं काय झालं हे कधीतरी कळेल की नाही? अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा संप. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आवडसाहेब, अध्यक्ष संप आपलं. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे 2 मिनिटाचा, या लवकर संप. अध्यक्ष महोदय, देतो संधी आपल्याला, दिवस आपल्याला संधी देतो, 1 मिनिट. अध्यक्ष महोदय, मी गेले अनेक दिवस. काय अध्यक्ष महोदय, सर्वसाधारण अर्थसंकल्पावरची चर्चा चालू आहे. काय भातकळकर साहेब, काय आपलं? सर्वसाधारण अर्थसंकल्पावरची चर्चा चालू आहे. या चर्चेमध्ये अनेक विषय आपल्याला घेता येतात, पण खोटे आरोप आणि जातीयवादी बोलणं हे अलाउड नाही. सन्माननीय सदस्यांचे ते उद्गार काढून टाका आणि ज्यांच्यावर किडनॅपिंगची केस आहे त्यांनी तर हे बोलूच नये हे लक्षात ठेवावा. कळलं की नाही? मंत्री असताना स्वतःच्या बंगल्यावरून लोकांना किडनॅप केला, मारहाण केली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खटले दाखल झालेत आणि त्यामुळे ते कामकाजातून काढून टाकावं ही माझी मागणी आहे. आवार साहेब, आपण आवार साहेब, तुम्ही तुमच्यावर कंक्लूड करा, चला संपवा. अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय माझा शेवटचा पण शेवट संपवा अध्यक्ष महोदय या सरकारला मी अनेक पत्र लिहिली अध्यक्ष महोदय या सरकारला मी अनेक पत्र लिहिली की मला निधी द्या अवर साहेब एक मिनिट असं नाही चालणार अध्यक्ष महोदय माझी हरकत ही आक्षेपार्य असणारे नाही पहिले अध्यक्ष हरकत ऐका अध्यक्ष महोदय माझा हरकतीचा मुद्दा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हवेमध्ये वार करायचे अध्यक्ष महोदय पूर्ण जनता पाहत असते अध्यक्ष महोदय खोटा नेरेटिव्ह आताही सेट करण्यात आला अध्यक्ष महोदय त्याचं कारण 50 कोटी 80 कोटी एका मतदारसंघात खर्च केले पुरावे का तुमच्याजवळ कोणावर आरोप करायचे त्याने इथं पुरावे सादर करा अध्यक्ष महोदय कोट्यवधी रुपयाचा खर्च राजकारणामध्ये अध्यक्ष महोदय इलेक्शन कमिशननी जेवढी मर्यादा घातली त्यापेक्षा जर जास्त खर्च केले असते तुमचं म्हणणं आहे ज्या पद्धतीने हेतू आरोप करा अध्यक्ष महोदय हे कामकाज काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय नाही तर तात्काळ त्यांनी पुरावे इथं सादर करायला सांगा तात्काळ नाही तर सेंटन्स काढायला अध्यक्ष महोदय आवार साहेब आता कन्क्लूड करा तपा करा कन्क्लूड अध्यक्ष महोदय तपा कुठे साहेब यामधले तपासून आक्षेपार्ह असणारे शब्द सगळे काढून टाकले जातील मनीषा ताई हा काय अध्यक्ष महोदय मनीषा ताई आपलं म्हणणं अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी म्हटलेलं आहे 50-50 कोटी रुपये देऊन आमचे लोकसभेला खर्च केलेला आहे त्याचा त्यांनी पुरावा द्यावा अध्यक्ष महोदय माझा शेवटचा आणि अत्यंत दुःखदायी वेदना देणारा आता कन्क्लूड अत्यंत वेदनादायी असा माझा शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय हे सरकार आल्यापासून मी सातत्याने पत्र देतोय की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक विधानसभेचा आमदार म्हणून मला पैसे द्या अध्यक्ष महोदय एक दमडी सुद्धा या सरकारने मला दिली नाही अध्यक्ष महोदय ऐकून घ्या माझं दुःख एक दमडी सुद्धा मला दिली नाही आम्ही सगळ्यांनी मी सगळ्यांना पत्र दिली मुख्यमंत्री अर्थमंत्री माननीय गृहमंत्री सगळ्यांना पत्र दिली कार्यालयात 50-50 फोन केले की मला तुमच्या मंत्री महोदयांना भेटण्याची वेळ द्या एकच मिनिट पण अध्यक्ष महोदय आमदार कटोरा घेऊन दारात उभे असताना माझ्या मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने 50 कोटी रुपये आले सरकारी यंत्रणा वापरून सरकारचे पैसे वापरून एका निवडून आलेल्या आमदाराला छळण्याचा प्रकार आहे हे कधी झालं नव्हतं इथे म्हणजे निवडून आलेला लोकप्रतिनिधी तिथे आहे त्याची पत्र तिथे आहेत पण ज्यांना गरज नाही पैसे देण्याची ज्यांना उद्या तुम्हाला उमेदवार करायचा आहे त्यांना तुम्ही पैसे देता का तर हा आपल्या विरोधात बोलतो याला पाडायला पाहिजे म्हणून सरकारी पैशाचा वापर करता हे दुर्दैवी आहे आम्ही तुमच्याकडे तुमच्या खिशातनं पैसे मागायला येत नाही सरकारचा पैसा आहे तो आमदाराला मिळाला पाहिजे आणि अध्यक्ष श्रीमती हे फार दिवस चालणार नाही हे असलं धोरण फार दिवस सन्माननीय सदस्य श्रीमती गीताताई जैन आज सासवाचे दिवस आहेत तर उद्या सुनेचे दिवस येतील गीताताई अन्याय आमदारावर बिलकुल